सविस्तर माहिती आपण घेणार आहोत, तत्पूर्वी गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। अफजल खान कबरीच्या ठिकाणचं अवैध बांधकाम प्रशासनानं पूर्णपणे काढून टाकलं। हे बांधकाम पाडल्यानंतरचा कबरीचा एक्सक्लुसिव्ह फोटो न्यूज 18 लोकमतकडे आलाय। रात्री उशिरा ही मोहीम पूर्ण झाली असून साहित्य हटवण्याचं काम सुरू आहे। अफजल खानच्या कबरीच्या वादात आता उदयनराजेंनी उडी घेतली आहे। अफजल खानाची कबर सर्वसामान्यांसाठी खुली करावी अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली आहे। लोकांना आणि पुढील तरुण पिढीला इतिहास कळावा यासाठी ही कबर सर्वसामान्यांसाठी खुली करावी असंही ते म्हणाले। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातारा जिल्हा दौऱ्यावरती आहेत। या दरम्यान जलमंदिर पॅलेस इथे खासदार उदयनराजे भोसले याची त्यांनी भेट घेतली आहे। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार परत आणाच निर्णयाचं स्वागत आहे, परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या काळात इतर राज्यात गेलेले महाराष्ट्रातील उद्योग कोण परत आणणार असा सवाल करत माजी मंत्री विजय वडेट्टीवारांनी सरकारवरती टीकास्त्र सोडलंय। शरद पवार राष्ट्रवादीतील भोंदूबाबा असून त्यांनी जादूटोणा करत उद्धव ठाकरेंना जाळ्यात ओढलं अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे विचार करायला लागलेत असं देखील बावनकुळे म्हणाले। अजित पवारांबद्दल सुरू असणाऱ्या चर्चांवरती त्यांनी वक्तव्य केलंय। माझ्या बदनामीचा प्रयत्न झाला पण मी घाबरणारा किंवा पळून जाणारा नाही असं अजित पवार म्हणाले। मी कुठे गेलो होतो ते माझ्या कार्यालयाला विचारायचं असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। निवडणूक आयोगानं मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम घोषित केलाय। त्यानुसार आता वर्षातून 4 वेळा मतदार नोंदणी होणार असल्याची माहिती बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ तुम्मोड यांनी दिली आहे। ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सांगलीतील 135 कोटींची विकास कामं पुन्हा एकदा रखडणार आहेत। सत्ता बदलल्यानंतर जिल्ह्यातील विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती। गेल्याच महिन्यात ही स्थगिती उठवल्यानंतर आता ही कामं आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहेत। 1.5 महिन्यांच्या बाळाला एक्सपायरी डेट उलटलेला डोस दिल्याची घटना बीडमध्ये घडली आहे। माजलगाव शहरातील पवार हॉस्पिटलमध्ये हा हलगर्जीपणा झाला असून या डोसनं काहीही दुष्परिणाम होणार नाहीत असं बेपरवाईचं उत्तर डॉक्टरांकडून देण्यात आलं। या प्रकरणी आरोग्य विभागात तक्रार दाखल करण्यात आली। नाशिकमध्ये कृषीमंत्री दादा भुसे यांनी अचानक शिवभोजन केंद्राला भेट दिली। मी स्वतः तिथल्या जेवणाची चव घेतली असून त्यात सुधारणा करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलंय। जळगाव महापालिका क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या रस्त्याच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप होतोय। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या कामाची पाहणी केली। मर्जीतील ठेकेदारांना काम देऊन भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला। अहमदनगरच्या कोपरगाव इथे समृद्धी महामार्गाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलंय। महामार्गाच्या कामामुळे पाणी आसपासच्या शेतात साचत असल्यानं नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। अखेर तहसीलदारांनी समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। समृद्धी महामार्गामुळे शेतात जाण्याचे रस्ते बंद असल्यानं शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी शेतातच अडकून आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। शेतमाल आणण्यासाठी शेतरस्ता देण्याची मागणी शेतकऱ्यांनी सरकारला केली। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पूल धोकादायक बनला। या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू असून पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी मार्गावरती दगड माती टाकण्यात आली, मात्र तरीही ग्रामस्थ जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करतात। चाकणमधील संग्रामदुर्ग गडावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं, पुरातत्व विभागानं ही कारवाई केली। बीडच्या सुमळी ग्रामस्थांनी पाणंद रस्त्यासाठी आक्रोश आंदोलन केलं। पाटोदा सुमळी गावातील पाणंद रस्ता मोजणी संदर्भात तहसील आणि पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। काटई कर्जत एमआयडीसी महामार्गावरती अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत। गाडी खड्ड्यात आदळून गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात होत आहेत, त्यामुळे लवकर लवकर खड्डे बुजवून अपघात रोखावे अशी मागणी वाहनचालक करत आहेत। पालघरमधील दांडाखाडी ग्रामपंचायत स्मशानभूमीच्या मार्गावरील अतिक्रमण हटवत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले। ग्रामस्थांनी गावातील एका व्यक्तीच्या मृतदेहावरती ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारातच अंत्यसंस्कार करत निषेध व्यक्त केला। राज्यात गायरान जागेत असलेली घरं हटवल्यास 20 लाख लोक बेघर होतील। ही सर्व लोक गरीब मजुरी करणारी आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून गरिबांना दिलासा द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली।
कुडाळमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिक्षक भारतीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सीडी चव्हाण यांची अध्यक्षपदी तर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे विलास पालकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. बुलडाण्यातील कृषी विभागाच्या कार्यालयावरती कृषी सहायक बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले. त्यासंदर्भात बातमी दाखवतात तासाभरात कृषी अधिकारी दाखल झाले. शेती योजनांच्या अंमलबजावणीसाठी कृषी अधिकारी नसल्यानं शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार आणि विमा कंपनीकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही याचा निषेध करत शिर्डीत संतप्त शेतकऱ्यांनी बिराड मोर्चा काढला. तहसील कार्यालयासमोर चटणी भाकर खात सरकार विरोधात निदर्शनं सुद्धा करण्यात आली. उसाच्या एकर कमी एफआरपीसह विविध मागण्यांसाठी 17 आणि 18 नोव्हेंबरला राज्यातील ऊसतोड बंद ठेवण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी ही घोषणा केली. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या हस्ते कामशेतमध्ये सुवासिक इंद्राणी भात खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. बार्शीतील कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या ड्रोन फवारणी मशीनची जोरदार चर्चा आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी कमी वेळ लागणार असून 1 एकर पिकावरती केवळ 8 मिनिटात फवारणी पूर्ण होणार आहे. कोल्हापुरात एकानं 21 लाखांची नवी कोरी स्पोर्ट्स बाईक वाजत गाजत घरी आणली, पण काही अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास बाईक पेटवली. आगीत 2 बाईक आणि कार जळून खाक झाली. पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या वडिलांची पोटच्या मुलानं हत्या केल्याची घटना अकोल्याच्या गोरेगाव खुर्द मध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुलगा आणि त्याला मदत करणाऱ्या पत्नीला अटक केली. नंदुरबारच्या नवापूरमध्ये किराणा दुकानातून मोबाईल चोरणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्या आधारे पोलिसांनी काही तासातच चोराला बेड्यात ठोकल्या. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील जांभूळवाडी इथे कार उलटून अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार शेतात उलटली. सुदैवानं कारमधील 5ही जण सुखरूप आहेत. अमरावतीतल्या वरुड तालुक्यात दुचाकीचा भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनानं दुचाकीसह 3 जणांना फरफटत नेलं. या दुचाकीवरील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. अंबरनाथच्या एका कुटुंबानं तब्बल 4,48,000 वीज चोरी केल्याचं महावितरणच्या पथकानं उघडकीस आणलं. महावितरणच्या पथकाला वीज चोरी करणाऱ्या कुटुंबानं धमकावून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. बीडच्या पिंपरगव्हाण उमरज रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झालाय. खड्डे चुकवताना झालेल्या या अपघातात दोन्ही ट्रॅक्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या रस्त्यावरील खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. भारत जोडो यात्रेतील सभा अटकून घरी परतणाऱ्या एकाचा अपघाती मृत्यू झालाय. नांदेड नागपूर मार्गावरती भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं 62 वर्षीय गणेशन यांचा मृत्यू झालाय. तर त्यांच्यासोबत असलेला 1 जण गंभीर जखमी झालाय. हे दोघंही तामिळनाडूचे असल्याची माहिती मिळते. अहमदनगर जिल्ह्यात लंपी संसर्गाने 1,500 जनावरांचा मृत्यू झाला. यात मृत जनावरांपोटी पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाकडून आर्थिक मदत देण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना सुमारे 3 कोटींची भरपाई मिळाली आहे. सांगली जिल्ह्यात लंपी आजारामुळे दिवसभरात 33 जनावरं दगावली आहेत, तर 251 जनावरांना लंपीची लागण झाली आहे. लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगलीत पशुधनाचं लसीकरण सुरू आहे. नंदुरबारच्या परदेशी पुरा भागातून वनविभागानं उदमांजर पकडलाय. इथल्या एका मेडिकल स्टोअरमध्ये हे उदमांजर शिरलं होतं. अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पिंजऱ्यात जेरबंद केलाय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात इतरही काही गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी संपूर्ण विदर्भात खासदारांच्या घरावरती मोर्चा काढण्यात येतोय. अमरावतीत नवनीत राणा यांच्या राजापेठ इथल्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समितीकडून हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांना पदयात्रेत भेटलेल्या मुलाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून कम्प्युटर भेट देण्यात आलाय. नांदेडमधील पदयात्रेत राहुल गांधींना भेटलेल्या मुलानं शाळेत कम्प्युटर नसल्याची खंत व्यक्त केली होती.